महाराष्ट्र के साथ नागपुर शहर में भी कोरोना ने अपने पांव पसारना शुरू कर दिया। नागपुर में सोमवार को 2 नए पेशेंट पॉजिटिव पाए गए। इसके साथ अब नागपुर में पॉजिटिव की संख्या 16 हो गई है। ये दोनों पेशेंट खामला में पाए गए, पेशेंट के संपर्क में आए थे। अभी संपर्क में आने से कोरोना के पेशेंट बढ़ रहे हैं। महाराष्ट्र सह नागपुर कोरोना ने अपने पाय पसरावला सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्र रुग्णांची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जशी वाढते आहे तशी नागपुरातही वाढायला सुरुवात झालेली आहे। काही दिवसाआधीच खामला येथील एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला होता। त्याच्या परिवारातले हे 3 ते 4 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते। आज सकाळी पण 2 रुग्ण पॉझिटिव्ह सापडलेले आहे। सांगण्यात असे येत आहे की हे जो 2 रुग्ण आहेत ते पण त्याच्याच परिवारातले किंवा त्याच्या संपर्कातले होते। त्यामुळे आता नागपूरची संख्या 16 झालेली आहे राज्यात आणि नागपुरात, महाराष्ट्रात। तसेच महाराष्ट्रात पण आपलं कोरोनाचे हे जे प्रकोप आहे हा वाढायला सुरुवात झालेली आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने काही कडक निर्णय आता लादलेले आहेत किंवा उचललेले आहेत की बा जे पासेस पोलीस स्टेशनमधून मिळत होते फिरायला म्हणजे शहरामध्ये, ते पासेस आता बंद करण्यात आले आहे। तसेच प्रत्येक शहरातल्या ज्या सीमा आहे त्याही सील करण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडनं परत एकदा आवाहन करण्यात आलं आहे लोकांना की घरीच राहा। त्यामुळे तुम्ही घरी राहिले तर कोरोनावर आपण मात करू शकू। आम्ही पण आमच्या चॅनलमार्फत तुम्हाला आग्रहाची विनंती करतो किंवा आवाहन करतो की तुम्ही घरी राहा। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळसह अभिषेक पानसे, इनबीसीएन न्यूज, नागपूर।